सह्याद्रीची उंची म्हणजे तर महाविकास आघाडी विरोधात उठाव करायचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात मीच पेरलं होतं असा दावा विजय शिवतारे यांनी केलाय. सासवडमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केलाय. तसंच निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी करायचं ठरवलं होतं असंही शिवतारेंनी म्हटलंय. तर विजय शिवतारे यांनी त्यांच्या कुटुंबियांना फसवलंय, ते सुपर गद्दार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांच्या आते बहीण कीर्ती पाठक यांनी केली आहे. आज तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की हा उठाव करायचं बीज आहे ना बीज, ते एकनाथ शिंदेच्या डोक्यात विजय बाप्पू शिवतारेंनीच घातलं होतं. साडेचार तास बसलो होतो, 2 महिने झाले होतो नंदनवनला बसलो आणि हे चालणार नाही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने नाही. उद्धव साहेब चुकतायत, तुम्ही त्यांना प्रेशर करा, त्यांना सांगा हे तोडलं पाहिजे, भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे. ह्यांनी तर घरच्याच महिलेला फसवलं आणि अजून 3 बायका केल्या असा हा पुरंदरचा बापू. आणि आज तर त्यांनी इतका कहर केलाय की त्यांनी स्वतःच म्हणे ही गद्दारीची बीज एकनाथ शिंदेच्या मनात रोवली असं खुलेआम तो सांगतोय आणि आपल्या पापाची कबुली देतोय. काय म्हणावं या गद्दाराला,